नमस्कार, मानदेशी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीने मसाला पाव अगदी छान चटपटीत असा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला बघूया। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये बटर टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात, व्यवस्थित परतवून घेऊयात। यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेलं टोमॅटो टाकून घेऊयात आणि बारीक कट केलेली शिमला मिरची टाकून घेऊया व हे सर्व आपण छान परतवून घेऊया, मिक्स करून घेऊयात। यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात, परतवून घेऊया। यामध्ये मी उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा टाकलेला आहे, थोडासा चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद पावडर आणि पावभाजी मसाला हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, साधारण पाववाटी पाणी टाकूया व हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊया थोडं आणि हे आता आपण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया, छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आता मी उरलेले हे पाव आहे त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत व हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कोथिंबीर टाकूयात, तर या इथंही आपली मसाला पावची रेसिपी रेडी आहे। अगदी छान अशी बनते ही रेसिपी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।